नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की मार्गशीर्षमधील लक्ष्मीव्रत हे कसे करावे, कोणी करावे आणि कधी करावे आणि त्यासाठी लागणारे साहित्य व्हिडिओ डिटेलमध्ये पाहूया, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका। चला तर पाहूया। पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी, त्यावरती स्वस्तिक काढावी, एक चौरंग ठेवावा आणि त्यावरती असे स्वच्छ नवे कोरे कापड अंथरावे। पूजेसाठी लागणारे साहित्य तामन, कलश आणि गणपतीच्या अभिषेकासाठी स्वच्छ पाणी घ्यावे। देवीसाठी हार, तुपाचा दिवा, फुले, गणपती, घंटे घेतलेली आहे, निरंजन पण आहे, अगरबत्ती स्टँड आहे, देवीसाठी सौभाग्याचं लेणं, बांगड्या आणि काळेमणी आहेत, चुनरी आहे, कापूर आहे, अक्षदा आहेत, विड्याची पानं आहेत, 5 कॉइन्स आहेत, हळकुंड आहेत, खारीक घेतलेल्या आहेत, सुपारी आहे। देवीसाठी दूध साखरेचा नैवेद्य, अडी साखर घेतलेली आहे आणि गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, ओटीचं सामान घेतलेलं आहे, नारळ आणि पीस कापड आहे, दागिने आहेत हे मुखवटा आणि कलश स्थापनेसाठी, फळं घेतलेली आहेत, महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे, मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो पण ठेवू शकता, आणि एक व्रतकथा पुस्तिका घेतलेली आहे, अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे चौरंगावरती। गणपतीचा अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणावा। हा मंत्र येत नसेल तर ओम गण गणपते नमः म्हणावं। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनाने करतात, त्यामुळे गणपतीचा अभिषेक करून स्थापना करून घ्यायची आहे। गणपतीची मूर्ती स्वच्छ कापडाने साफ करून घ्यायची आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्यानंतर गणपतीची स्थापना करायची आहे। हे मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीव्रत हे प्रत्येक वर्षातील मार्गशीर्ष महिन्यात करतात। गणपतीला फूल वाहून घ्यायचं आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, तसेच दीपपूजनही करायचे आहे, दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे, घंटीलाही फूल आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। हे व्रत कोण करू शकतं? पतिव्रता महिला आणि कुमारिका हे व्रत करू शकतात। व्रत का करावे? हे व्रत ज्याला वाटतं की आपल्या घरात सुख शांती धनधान्य याचा वास नेहमी राहावा, त्यांनी श्री महालक्ष्मी देवीची मनोभावी पूजा करावी व हे व्रत मनापासून करावे, त्याच्या घरात धनधान्य सुखशांती नेहमी टिकून राहते। कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे हळदी कुंकवाची 5 बोटे 5 बाजूने उमटून घ्यायचे आहेत, त्यानंतर 1 कॉईन, 1 फूल आणि 1 सुपारी टाकायची आहे, दुर्वा टाकायची आहेत, विड्याची पानं ठेवायची आहेत 5 आणि 5 प्रकारची पत्रे ठेवायची आहे। प्रकारे आपली कलश स्थापना झालेली आहे। मी मुखवटा बसून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे दागिन्यांनी सजवलेलं आहे। तुम्हाला पण असं करायचं असेल तर करू शकता, किंवा सिंपल नारळ ठेवू शकता कलशावरती। देवीला वेणी घातलेली आहे, ओढणी ठेवलेली आहे देवीसाठी। गुरुवारी लवकर उठून स्नान करून ही पूजेची मांडणी करावी। देवीच्या मूर्तीला हार घालून घ्यावा। तुम्हाला या पद्धतीने पूजा नाही जमली तरी काही हरकत नाही, साध्या पद्धतीने पूजा केली तरी चालेल। अशा प्रकारे 5 विड्याची पानं ठेवलेली आहे, त्यावरती 1 हळकुंड, 1 सुपारी, 1 नाणं आणि 1 खारीक 5 पानावर ठेवून घेतलेलं आहे। श्रीयंत्र मांडलेलं आहे, आता श्रीयंत्राची पूजा करून घ्यावी। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी आणि मार्गशीर्षमधील जो शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी यथासांग असं उद्यापन करावं। श्रीयंत्राला हळदी कुंकू वाहून घेऊन फुलं अर्पण करावे। चौरंगावरती चौकोन मंडल करून त्यावरती श्री महालक्ष्मीसाठी नैवेद्य ठेवावा। हा नैवेद्य दूध आणि साखरेचा आहे। अशा पद्धतीने यथासांगाची पूजा करावी। देवीला फळे अर्पण करावीत, फळाला हळदी कुंकू वाहून घ्यावं, फुलं अर्पण करावं, देवीला धूप दाखवून घ्यावे, अगरबत्ती ओवाळून घ्यावी। सकाळची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी हे या पद्धतीने पूजा करावी। फुलं झाल्यानंतर देवीची ओटी भरून घ्यावी। ओटीसाठी फूल आहे, कॉईन आहे, तांदूळ आहेत आणि नारळ ठेवलेला आहे, तर देवीची ओटी भरून घ्यावी। हे सगळं झाल्यानंतर व्रतकथा महात्म्य वाचावं, त्यासाठी घरातील सर्व माणसांना आणि शेजारच्या लोकांना कथा श्रवण करण्यासाठी तुम्ही बोलवू शकता। हे व्रत कसे करावे? या दिवशी हा गुरुवार आहे, त्या दिवशी दिवसभर फलाहार करावा आणि रात्री जो देवीसाठी मिष्टान्नाचा नैवेद्य बनवला आहे अन्न उपवास सोडताना भोजन म्हणून ग्रहण करावे।
व्रत कथा महात्म्य वाचन झाल्यानंतर देवीची कर्पूर आरती करावी। आरती ही पुस्तकाच्या शेवटच्या पेजवरती पण दिलेली आहे, ती म्हणायची असेल तर ती म्हणू शकता किंवा दुर्गे दुर्गट भारी म्हणलात तरी चालेल। या पद्धतीने कर्पूर आरती करायची आहे। आरती करून झाल्यानंतर देवीला जे घरात मिष्टान्न बनवले आहे त्याचा नैवेद्य दाखवावा, नंतर तुम्ही तेच भोजन म्हणून ग्रहण करावं। सकाळी पूजेची मांडणी करून पूजा करून घ्यावी आणि रात्रीही तशीच पूजा करावी। रात्री कहाणी वाचावी, आरती करावी आणि देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा। या पद्धतीने पूजा आरती करावी देवीची। लक्ष्मीव्रताचे नियम, पूजाविधी व कहाणी आरती इत्यादी व्यवस्थितरित्या करावी। त्या पद्धतीने जर केलं तर लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल, लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ नक्की पूर्ण होईल अशी श्रद्धा ठेवूनच ही पूजा करावी। दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर सर्व वस्तू जिथल्या तिथे नीट उचलून ठेवावे, तांदूळ पक्ष्यांना घातले तरी चालतील। पूजेची फळे तुम्ही खावीत किंवा घरच्यांनी खाल्ली तरी चालतील, नारळ तोच वापरावा प्रत्येक गुरुवारी। अशा प्रकारे गुरुवारचे व्रत करावे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।